नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा व मिळवा शेतीविषयक संपूर्ण अद्ययावत माहिती फक्त एका क्लिकवर पिंपळगाव बसवंत सोलापूर अहमदनगरसह आजचे संपूर्ण कांदा बाजारभाव दोनच मिनिटामध्ये पाहूयात सर्वप्रथम पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथे आज सहाशे अठ्ठावन्न ट्रॅक्टर व नऊशे पासष्ट गाड्यातून उन्हाळ कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते उन्हाळ कांद्याची गुल्टी कमीत कमी चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होती तर जास्तीत जास्त गुल्टीला आठशे रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे मिळाले आहेत पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याच्या बाजारभावामध्ये सत्तर रुपयांची घसरण क्विंटल मागे झाली कोल्हापूर येथे सहा हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक आली होती कमीत बाजार भाव चारशे रुपये क्विंटल पर्यंत सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल पर्यंत येते जास्त जास्त एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत येते मुंबई येथे तीन हजार सहाशे अडुसष्ट क्विंटलची आवक आली होती कमीत बाजार भाव पाचशे रुपये क्विंटल पर्यंत येते सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे सोळा हजार क्विंटल उनळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव होती बाजार भाव रुपये क्विंटल पर्यंत सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त एक हजार एक रुपये रुपये क्विंटल पर्यंत होते मालेगाव मंगसे ते बारा हजार क्विंटल लोणाळे कांद्याची आवक खाली होती कमीत कमी बाजार भाव तीनशे रुपये क्विंटल पर्यंत होते सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत ते जास्तीत जास्त आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते कळवण येथे सतरा हजार आठशे पन्नास क्विंटल लोणाळे कांद्याची आवक खाली होती कमीत कमी बाजार भाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत येते सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते जास्ती जास्त एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते मनमाड येथे पाच हजार पाचशे क्विंटल लोनाळे कांद्याची आवक खाली होती कमीत कमी बाजार भाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण सातशे रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त जास्त आठशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत होते देवळा येथे पाच पाच हजार एकशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवाखाली होती कमीत कमी बाजारबाब पाचशे रुपये क्विंटलपर्यंत येते सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत येते मंचरे ते चार हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटल पर्यंत येते सर्वसाधारण सातशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत येते जास्त जास्त एक हजार चाळीस रुपये क्विंटल पर्यंत येते लासूर रोटेशन येथे पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव शंभर रुपये क्विंटल पर्यंत सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत येते जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत येते अहमदनगर येथे आज व्ही आय पी सुपर क्वालिटीच्या कांद्याच्या काही वकलांना आठशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळेल त्या कालोकाल नंबर एक जे मोठे साईजचे कांदे सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्यानंतर सर्वसाधारण कांद्याचे बाजारभाव चारशे पन्नास ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत होते तर गोलटा गोलटीचे बाजारभाव एकशे पन्नासपासून पासून चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते त्यानंतर सोलापूर येथे एकूण तीनशे कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती मोठे गोळा कांद्याला सहाशे पन्नास ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळेल मिडियम कांदे चारशे ते सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी एकशे पन्नासपासून तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे एक दोन वक्कल नऊशे ते एक हजार रुपयेपर्यंत आज सोलापूरमध्ये विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा